हाय हॅलो नमस्कार, मी रेश्मी शर्के तू सुजी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे. सकाळचे 6 वाजलेले आहेत. जेवणाची तयारी करायची आहे माझ्या आणि माझी साफसफाई म्हणजे क्लिनिंग पण करायची आहे. त्यानंतर मला थोडंसं लवकर जायचं आहे ऑफिसला. लवकर म्हणजे 9 वाजताच जायचं आहे. सो त्याच्यामुळे त्यामुळे लास्ट मोमेंटला जेव्हा सगळं होतं ना तर माझी प्रचंड घाई गडबड होते. म्हणून मी आत्ता उठली, थोडंसं हे केलं, स्टेबल ठेवलं. कारण काल रविवार मी काहीच काम केलं नव्हतं. थोडंसं मला बॉडी पेन होत होता, बॅक पेन येत होता. थंडीचे दिवस आहेत. सो आता ह्या गोष्टी होणारच म्हणून थोडंसं पाठ वगैरे शेकवणे तर तेच सध्या काल म्हणजे काल चालू होतं. मी काल ना अजिबात काही काम करायची इच्छा नव्हती. कारण लेटही उठली होती आणि पाणी पण गेलं होतं. मग काही करायची इच्छा नाही. सो मी विचार केला की अजून 4 दिवस दिवाळीला बाकी आहे तर 4 दिवस थोड्या थोड्या पोर्शनमध्ये आपण क्लिनिंग करूया. कारण एकटीलाच करायचे त्याच्यामुळे प्रश्नच नाही की कोण घरी आहे, दीपक आहे मला हेल्प करत, तो कधीच मला कामात हेल्प करत नाही. तो आपल्या एकटीवरती आहे एकटा जीव सदस्य आपण म्हणतो ना. तसं हळूहळू काम करत राहायचं आणि एक्स्ट्रा थोडा टाईम आणि म्हणजे सगळं झाल्याच्यानंतर हे करेन. पाणी पण येईल तेव्हा पटकन मशीनला लावीन. त्या अगोदर जेवणाची सगळी तयारी करून घेईन. आणि आता चला पडदे करायचे, हॉल करायचे आणि मला थोडे डबे घासायचे. आजच्या दिवसासाठी एवढंच करायचे. त्याच्यानंतर मला डीमार्टला पण जायचे. तर डीमार्टला मला काय काय घेऊन जायचं आहे तर त्याची मला लिस्ट बनवायची. कारण दिवाळी आहे, खरेदी प्रचंड होणार आहे. डीमार्टला एवढं सगळं सामान बघून एक्स्ट्रा खर्च होणार आहे. पण तसं नाही, स्वतःला आवर घालायचे आणि कदाचित मला जर पेन आणि डायरी मिळाली तर त्याच्यावरती मी लिहून जाईल. आणि दिवाळीचे काही 1-2 पदार्थ मी स्वतः घरी बनवणार आहे तर मग त्याचं पण काही सामान यादी लागते ते सुद्धा लिहून घेऊन जाईन जर मला पेन मिळालं तर. अदरवाईज आपलं कम्प्युटर फिट असतं. सो चला आता पटापट आवरून घेते. मतलब जेवणाचं करते कारण दीपक नाही शिफ्ट करून येणार. त्याच्यामुळे सगळं जेवण पाहिजे. डाळ तर आहेच, मग चपाती भाजी आणि भात हे करून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर हॉलचं क्लिनिंग करायचं, वरती डस्ट वगैरे करायचे आणि पडदे वगैरे सगळे काढायचे. तर चला जास्त बोलत नाही, जास्त बोलत राहिली तर वेळ निघून जातो. फक्त माझ्याकडे 2 तास असतात. त्याच्यानंतर आयनशी सगळी तयारी करायची असते. साफसफाईची सुरुवात विचार केला होता की किचनपासून करावी. कारण किचनमध्ये आपल्याला खूप टाईम जातो आणि म्हणजे क्लिनिंग पण करायचं खूप असतं. पण नंतर विचार केला नाही, आपण रविवारी आराम केलेला आहे तर मग आपण हॉलपासून सुरुवात करूया. कारण एकदमच असं कामाचा लोड घ्यायचा नाही आहे आणि हॉलचं कसं पटकन होऊन जातं. सोफा इकडे तिकडे फिरवला, छान कचरा वगैरे काढून घेतला, लादी वगैरे पुसून घेतली, टीव्हीच्या खालचा बेस वगैरे क्लीन करून घेतला ना की आपला सोफा हॉल होऊन जातो आणि दिसायलाही सुंदर दिसतो. त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी पण मिळते इतर क्लिनिंग करण्याची. किचनमध्ये खूप सारं क्लीन करायचं असतं. भांडी काढा, स्टँड घासा, डबे डुब्बे करा वगैरे. तर आजचं मी म्हटली डबे घासूया. खूप सारे डबे आहेत, 7-8 वरती माझ्याकडे डबे स्टीलचे डबे आहेत. तर ते पण क्लीन करायला खूप टाईम जाईल. म्हणून मी ते पडदे वगैरे होते सगळे ते अगोदरच मशीनला लावून ठेवते. इतर पण कपडे असतात ना ते पण मशीनला लावून ठेवते की पटकन पाणी आलं ना तर पटकन मशीन चालू करायची आणि आपण आपल्या कामाला सुरुवात करायची. पाण्याचा सध्या शॉर्टेज खूप प्रमाणात झालेला, खूप कमी झालेला आहे. कारण जिथे 2-3 तास येतात तिथे 1 तास सुद्धा पाणी येत नाही. म्हणून अगोदरच मी ही तयारी करून ठेवते. म्हणजे पटकन पाणी आलं तर मशीनला लावलं तर इतर कामं देखील करू शकते. थोडं मी संडेचं वगैरे आहे ना, म्हणजे जसं ही चादर वगैरे ना मी क्लीन करत राहते. सोफ्यावरचे चादर्स कवर्स वगैरे क्लीन करत राहते. त्याच्यामुळे मला एवढासा लोड येत नाही. फक्त एवढंच की एवढं मोठं घर असल्यामुळे 1 BHK घर, 2 माणसं राहणार तर ते घाण एवढं सहसा होत नाही. पण क्लीन करावंच लागतं आणि मोठ्या घरामध्ये जास्त करून ना ते जाळ्या वगैरे तयार होतात कॉर्नरने. कारण दिवसभर आपण घरी नसतो त्याच्यामुळे ती जाळ्या तयार होऊन जातातच. आणि ते आयांच्या बड्डेचा टॅक अजूनपर्यंत राहिला होता तर तो काढून घेते. तर काढता करता ते सेलोटप जे लागली होती ना तर त्याचा भिंतीचा पापुद्रा निघाला त्यामध्ये. तर एवढ्या पोकळ भिंती आहेत त्या. ॲक्च्युली कलर प्रॉपर त्याला दिलेला नाही आहे म्हणून ते तसं होत होतं. सो व फॅन वगैरे होतं तर मी जसं जसं मला टाईम मिळतो ना रेग्युलर रुटीनमध्ये मी माझे फॅन्स वगैरे क्लीन करत असते. कारण रोजच्या ह्याच्यामध्ये आपण स्पेशल टाईम काढला साफसफाईसाठी तर तेवढं होणं पॉसिबल नाही आहे. थोडं करून मी करते. कारण मला एकटीला सगळं घर करायचं असतं त्याच्यामुळे मी जास्त बर्डन घेत नाही. मी 1-1 पोर्शनमध्ये करत असते. आणि दीपकची शिफ्ट बदलली की माझं पूर्ण रुटीन बदलत जातं. त्याच्यामुळे मला कसं कामाचा लोड आला ना की साहजिकच आहे, एकदम कामाचा लोड वगैरे आला ना थोडासा आपण वीक होऊन जातो. म्हणून मी ते अवॉइड करत असते. मी थोडं पोर्शनमध्ये केलं ना तर मला पण थोडंसं सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी असते. कारण घरामध्ये आपण संध्याकाळचं येतो ना तर घरामध्ये असं निरांत शांत असं वातावरण असेल ना, एकदम
छान क्लीन, तर ते बरं पडतं. म्हणून मग घरातलं थोडं थोडं क्लीन केलं ना, तर थोडंसं म्हणजे छान वाटतं. आणि एकदमच करायचं म्हटलं तर नाही होत. आणि आयशला बघून करायचं म्हटलं तर अजूनच होत नाही. आणि एकटी करते, दीपकच्या शिफ्ट बदलत असतात, त्याच्यामुळे मला घरात त्याची जराही मदत मिळत नाही, म्हणजे जराही मदत मिळत नाही. तो त्याच्या शिफ्ट करत असतो आणि मग मला माझं आवरून कसं करायचं म्हणजे मिळत असतं ना टाईम, तसं मी करत असते. कारण यूट्यूब पण, यूट्यूबवरती पण व्हिडिओ बनवायचे, तर यूट्यूबला सुद्धा वेळ द्यावा लागतो. आणि वेळ द्यावायचा म्हणजे एक दोन तास नाही, त्याला एडिटिंग भयंकर असते. तर मी माझं मॅनेज करत असते, अर्ली मॉर्निंग उठून शिफ्ट त्याच्या बदलल्या तर मग मला लवकर उठावं लागतं. शिफ्ट जर नाईट शिफ्ट वगैरे असतील तर मग मी आरामात करत असते. तर हे सगळं एकंदरीत वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या टाईमनुसार माझं बदलत असतं रुटीन. सो सोफ्याचे वगैरे आता क्लीन करून घेते. खूप जुने सोफे माझे आहेत, ते खूप माझे साथ देत आहेत. कारण आपण जर व्यवस्थित त्याला जपून वगैरे वापरलं ना तर व्यवस्थित छान राहतात, नव्यासारखे नवीन राहतात. पण आमचा बोकाही बदमाश सगळं अस्ताव्यस्त करायला, कारण त्याला फार म्हणजे मुलं म्हणाल तर तुम्हाला माहिती आहे की खूप हे करत असतात, हे फाड ते फाड, सोफ्यावरती उड्या मार तसं कर आम्ही. तर तो थोडासा सोफा डॅमेज झालेला आहे, पण ठीक आहे, जेवढे दिवस जात आहेत चांगल्यापैकी तर चालून जायचं. आणि थोडंसं फाटलेलं वगैरे आहे, पण जेव्हा आम्ही दुसऱ्याकडे शिफ्ट करू तर तेव्हा आम्ही छानपैकी जे कवर वगैरे आहेत म्हणजे सोफ्याचा जो मटेरियल आहे तो चेंज करून घेऊ. कारण आता सध्या ते फाटलेलंच आहे, म्हणून मी त्यावरती सोफा कवर लावून ठेवते. म्हणजे दिसायलाही छान राहतं आणि सेफ्टी राहतं. आणि मुळात कसं माहिती आहे का, जोपर्यंत मी स्वतःच्या घरामध्ये घर घेत नाही आहे तर तोपर्यंत आम्ही ते जिथे शिफ्टिंग करणार नाही तोपर्यंत आम्ही ते व्यवस्थित करणार नाही. जोपर्यंत भाड्याच्या त्याच्यात राहतो तर आपण जसं आहे तसं राहतो, नवीन एक्स्ट्रा काही घेण्याचा हे करत नाही. आणि मला असं वाटतं की नवीन एक्स्ट्रा घेऊच नाही, जे आहे त्यामध्ये व्यवस्थित करावं. आणि दोघांच्या संसारामध्ये किती असं जास्त लागतं की बाबा ते पाहिजे वस्तू गरजेच्या असतात, अजिबात नसतं. काहीच गोष्टी गरजेच्या नसतात, ज्या आहे त्याच्यामध्ये छानपैकी होऊन जातं. आणि ज्या गोष्टी नाही आहे तर त्याच्यासाठी आपण जर धडपड केली किंवा आपल्याला थोडी सेव्हिंग त्या गोष्टीमध्ये जर पैसे साठवून आपण केलं ना तर खूप काही गोष्टी होऊन जातात. कारण कधी कधी काय होतं ना, आपण मला हे पाहिजे ते पाहिजे माझ्या घरात हे पाहिजे ह्या दृष्टिकोनाने बघितलं ना तर आपण ना पैसे खर्च करून मोकळे होतो. आणि त्यानंतर आपल्याकडे जेव्हा अशा कोणत्या अडचणी येतात ना ते आपल्याकडे पैसे नसतात. त्याच्यामुळे कधी कोणावरती म्हणजे अशी वेळ येऊ नये की बाबा कोणासमोर हात पसरवायला लागतील. आणि मेन म्हणजे ना गरिबी असली तर काही वाटत नाही, म्हणजे गरिबी हा प्रकार असं नाही की वाईट आहे, पण एक कोणासमोर ना हात पसरवणं हे चुकीचं आहे मला तरी वाटतं. मग ही परिस्थिती चुकीची आहे, परिस्थिती ही आहे, तर त्याच्यासाठी फक्त आणि फक्त आपणच जिम्मेदार असो. त्याच्यासाठी आपण सेव्हिंग करणं फार महत्त्वाचं असतं, नको ते खर्च टाळणं फार महत्त्वाचं असतं. मी 2-3 वर्षापूर्वी चुका केल्या होत्या की जेव्हा मी आणि दीपक होतो तेव्हा आम्हाला 1 BHK मध्येच राहत होतं. मग तेव्हा भाडंसुद्धा जास्त होतं आणि म्हणजे गरज नव्हती, पण म्हणजे गरज नव्हती त्यावेळेला, दोघंच होतो त्याच्यामुळे आम्ही 1 RK मध्ये राहिलो असं तर काहीच हरकत नव्हतं. पण ते 2-3 वर्षामध्ये जेव्हा आम्ही अचानक असं वेगळे राहिलो तेव्हा आमच्याकडे पर्याय नव्हता 1 BHK शिवाय. आणि दोघं पण जॉब वगैरे म्हणजे जॉबला जात असताना आम्हाला असं 1 RK शोधा आणि शिफ्ट करा असं काहीच नव्हतं. मग आम्ही विचार केला होता की चला 1 BHK मध्ये राहू आणि 2-3 वर्ष राहू, त्याच्यानंतर मग आम्हाला स्वतःचंच घर घ्यायचं होतं. तर त्यामुळे काय झालं ना की घर मोठं आहे, सामान नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही हळूहळू सामान आमचं वाढत गेलं 1 BHK मध्ये. मग आमच्या डिमांड्स पण वाढत गेल्या, 1 BHK येणार सामान आलं. त्यानंतर आपल्याला वाटतं आपल्या घरामध्ये हे पाहिजे ते पाहिजे, दुसऱ्यांचं आपण बघतो छान छान फर्निचर बघतो, तर मला पण तसंच वाटलं. आणि त्यानंतर मी घेतलं, कारण त्यावेळेला एवढ्या रिस्पॉन्सिबिलिटी नव्हत्या, आयांश नव्हतं, आम्ही दोघंच होतो, जॉब घर हे सगळं हेच करत होतो, फायनान्शियली खूपच स्टेबल नव्हतो. पण आम्हाला असं वाटत होतं की आम्ही मॅनेज करू शकतो, कारण तेव्हा आमच्याकडे एवढी जबाबदारी नव्हती. पण जेव्हा आयांश आला ना तेव्हा मला कळलं की सिरियसली आपण विचार करतो त्याच्या पलीकडे खूप काही गोष्टी असतात. त्याच्यामुळे आपल्याला सेव्हिंग हा शब्द जो असतो ना फार महत्त्वाचा असतो. एकच वर्ड आहे पण त्याच्यामागे खूप मोठ्या भावना आहेत. माणसाला असतील तर चांगल्या, नसतील तर प्रचंड बंधात ना पूर्ण तोडून टाकतात माणसाला. आणि ते मी माझ्या काही वर्षांमध्ये खूप अनुभव करते. पुढील वर्षही ऑब्व्हियसली असणारच आहे, असं नाही आहे की पैसा आला म्हणून लगेच आपण हे करून जातो. टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी होत असतात. माणसाला पैसा आला किती काय आला तरी माणूस हा असा म्हणजे आपण खडतर प्रवासातून जातच असतो. असं नाही की पैसा असला म्हणून माणसाकडे अडचणी येत नाही, तसं नाही आहे. फक्त एवढीच परिस्थिती, माणसाने एवढं स्वतःला खंबीर ठेवावं की कोणासमोर आपले हात पसरू नये आणि अशी वेळ येऊ नये असं माणसाने स्वतःला स्टेबल करावं डेफिनेटली. सो आता इथे मी ऑफिसला जायची तयारी करते आहे. दीपकला विचारलं होतं तू काय खाणार, तर तो बोलला होता क्लीन करते आहे,
आहे जो थोडंफारच बनवून चपात्या रात्रीचं कालवण होतं आणि ते ऑमलेट आहे. सो इथे ऑमलेट मी करून घेतलं होतं, 7-8 चपात्या करून घेतल्या होत्या आणि मला ऑमलेट आहे आणि दीपकला ऑमलेट. मी ॲक्च्युली भुर्जी करणार होती पण मला दीपक बोलला भुर्जी नको करू कारण शुक्रवारी पण मी बनवली होती. सो आता इथे मला 80 आवरावर करायची आहे. त्या अगोदर मला किचनचं जे आहे ना ते क्लीन करून घ्यायचं आहे म्हणून मी ते टिफिन भरून वगैरे सगळं करून घेते आहे. 2 चपात्या ऑमलेट मला इनफ होतो तेवढा डब्बा. आणि नाश्ता वगैरे आता मी करेनच, चहा चपाती खाईनच. त्या अगोदर मला माझं जे डबे वगैरे होते ते क्लीन करायचे आहेत म्हणून मी ते किचन क्लीन करून घेतलं ना तर मला सगळं आवरायला व्यवस्थित मिळतं. बऱ्यापैकी माझी आवरावर झाली होती आणि आयशला उठवायला मला अर्धा तास बाकी होता. त्या अगोदर मी माझा टिफिन वगैरे पॅक करून मोकळी झाली होती, आंघोळ करायची बाकी होती. त्या अगोदर म्हटली चला हे 15 ते 20 मिनटं मला लागतीलच, मशीन पण त्या साईडला होतेच आहे तर ती पण 15 ते 10 मिनटात होऊन जाईल. म्हणजे पाणी असेल तर त्या अगोदरच मला आवरून घ्यायचं होतं. तर माझ्याकडे बऱ्यापैकी बरेच डब्बे आहेत, जेवढे नको पाहिजे तेवढे बरेच डब्बे आहेत. माझ्याकडे सामान एवढं नाही आहे त्यामध्ये जास्त, कारण लॉकडाऊनला सामान आपल्याला कमी पडेल वगैरे म्हणून मी हे ॲल्युमिनियमचे डब्बे घेतले होते. त्यावेळेला तर शॉर्टेजच होता धान्यांचा, त्याच्यामुळे मोठमोठे डब्बे घेऊन मी साठवून ठेवलं होतं. कारण लॉकडाऊनमध्ये मी एकटी होती आणि त्यामध्ये मी प्रेग्नेंट पण होते, त्याच्यामुळे मला एकटीला खालती काही सामानांसाठी आणणं म्हणजे मला कठीणच होतं. म्हणून मी एकाच वेळेला 7-8 महिन्याचं सामान भरून ठेवलं होतं. त्यासाठीही मी ॲल्युमिनियमचे डब्बे घेतले होते. तेव्हा त्याची गरज होती पण आता गरज नाही वाटत मला. पण ठीक आहे, आता डबे वगैरे आहेसच तर ते काही ना काहीतरी एक्स्ट्रा सामान ठेवण्यासाठी होऊन जातं. डीमार्टचं वगैरे सामान असेल, आता दिवाळीचं म्हणाल तर फराळ वगैरे ठेवायचा ह्यासाठी होऊनच जाईल. कोणी काही एक्स्ट्रा दिलं वगैरे तर होऊनच जातं. पाणी जायच्या अगोदर मला पटकन आवरून घ्यायचं होतं म्हणून मी ते पहिली जे ताटले होत्या म्हणजे ढाकणं होती डब्ब्यांची ती घासून घेते. म्हणजे 1 बाय 1 मला डब्बा क्लीन करायला मिळेलच. आणि माझ्याकडे बरेच डबे आहेत, जेवढा बोलतात ना ॲक्च्युली फुल मोठी फॅमिली असते ना त्यांना जेवढं सामान यूज होईल ना तेवढं माझ्याकडे सामान, प्रचंड सामान आहे. पण ठीक आहे, जेव्हा हळूहळू आपला संसार ग्रो होत होतो, आपण नवनवीन गोष्टी घेत राहतात तेव्हा आपल्या संसारामध्ये पण नवनवीन गोष्टींची आपल्याला गरज भासते. ॲक्च्युली भासायला नाही पाहिजे, जेवढं आहे तेवढं इनफ आहे. मी माझा तुम्हाला जी जी भांडी आहेत माझ्याकडे ती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आपल्याला संसारासाठी किती नेमकी भांडी पाहिजे, कारण दोघांसाठी असेल ना तर एवढं जास्त काही गरज नाही, कारण तेवढं मेंटेन ठेवणं पण फार गरजेचं असतं. जे की हे मोठे मोठे डबे म्हणजे ठेवून त्याच्यावरती ना थोडेसे पांढरेचे डाग पडून जातात. मग अननेसेसरी आपल्याला तेवढा साफसफाई करायला पण वेळ मिळत नाही आणि तेवढा आपला खर्च देखील होऊन जातो. म्हणून मग मी फक्त थोडेसे जेव्हा मी शिफ्ट होईन दुसऱ्या घरामध्ये तेव्हा मला ज्या गोष्टी हव्या आहेत माझ्याकडे म्हणजे गरजच वाटते त्याच गोष्टी मी ठेवणार आहे. अननेसेसरी गोष्टी साठवून आपण ठेवून जातो आणि घरामध्ये प्रचंड सामान होतं असं वाटतं. सो पाणी जाता जाता मला शेवटचं असं वाटतं की ही 5-10 मिनटामध्ये पाणी निघून जाईल आणि ते तसंच होत होतं. आणि 4-5 डबे जे माझे मोठमोठे डबे जे होते ते बाकीच होते. म्हटली चला पटकन आवरून घेऊया नाहीतर मग पाणी गेलं ना की बोंब झाली म्हणा माझी, असं होतं. काय माहिती नवी मुंबईमध्ये थोडा पाण्याचा शॉर्टेजच झाला आहे. खूप कमी प्रमाणात पाणी असल्यामुळे ना घरामध्ये क्लिनिंग पण खूप कमी होते. आणि पाणी असेल ना तर पाण्यामध्ये काम करताना ही मजाच ही वेगळी असते. ज्यांना सवय असते 24 तासाची तर त्यांना थोडंसं उघडच जातं. पण ठीक आहे, ह्या अगोदर मी ज्या ठिकाणी होते तर 24च होतं, म्हणजे मी माझाच बोलते की मला थोडंसं अवघड जायचं बऱ्यापैकी. सो बघू शकता ऑलमोस्ट माझं सगळं आवरून झालेलं होतं. हे शेवटचा डब्बा जो पाणी जाता जाता मी धुतलेला होता पण ठीक आहे, फायनली माझं झालं, चकाचक झालं. सो थोडासा वेळ गेला, म्हणजे 20-25 मिनटं लागली, एवढं काही जास्त झालं नाही. पण फायनली माझे सगळे डबे क्लीन होऊन झालेले आहेत. सो आता हे सगळं माझं आवरून झालेलं आहे आणि आता हे मला बाहेर एकावर एक मांडणी करून ठेवायची आहे, कारण माझ्यामध्ये आता तेवढे पेशन्स नाही आहेत, एनर्जी नाही आहेत की शूट पण करेल. कारण मला आवरून आयांची तयारी करायची आहे, ऑफिसला जायचे, स्वतःची तयारी करायची, अंघोळ वगैरे करायचं, कारण मी पूर्णपणे चिंब अशी घाण झालेली आहे आणि त्या माइंड सेट्समध्ये मी नाही आहे की पुढे मी व्हिडिओ ब्लॉग शूट करेन. कारण सकाळ 6 वाजल्यापासून मी क्लिनिंगच करते, कारण मला उद्याचाच दिवस आहे अजून माझ्यासाठी किचनची क्लिनिंग करण्यासाठी. ही सगळी भांडी मला अजून क्लीन करायची आहे, त्यानंतर मला फराळ बनवायचे. आज मला संध्याकाळी डीमार्टला जायचं आहे, म्हणजे आत्ता मी एवढं क्लीन करणार, ऑफिस अटेंड करून तिकडनं डीमार्टला जाणार, तेवढी मला एनर्जी पाहिजे आहे. आणि त्याच्यासाठी मी म्हटली चला आता व्हिडिओ एवढंच करते, हे सगळं सुकवायचं आहे, हॉलमध्ये करेन, म्हणजे पसरून ठेवलं ना की छान सुकेल. आणि आत्ताच करून घेतलं तर ठीक नाही, तर आयश उठेल ना तर मला माझी पूर्ण धांदर उडून जाईल. म्हणून मी व्हिडिओ पण इथेच थांबवते. होप सो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवरती त्यांना रिक्वेस्ट करते, जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन पण मिळेल आणि तुमच्या सपोर्टमुळे मला पुढे पण जाता येईल. चला बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा आणि खूप सारी खरेदी करा, कारण सणवार आहेत तर अजिबात हे करू नका.
सो चला मी पण खरेदारीचा व्हिडिओ मे बी नाही येणार माझा, पण ठीक आहे डीमार्टच्या सामानाचा व्हिडिओ माझा नक्कीच येईल. चला बाय बाय, काळजी घ्या, मस्त रहा, आनंदी रहा, आई वडिलांना अजिबात दुखावू नका, तुम्हाला जेल मध्ये करा. बाय बाय.